राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून तिढा आहे तो महाविकास आघाडीमध्ये अजूनही कायम आहे. चौथ्या जागेचा निर्णय समन्वय समितीत घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलंय. मात्र काँग्रेस आहे ती चौथ्या जागेसाठी आग्रही आहे. एकूण चार जागा आहेत महाविकास आघाडी सरकारच्या वाट्याला आलेल्या. आधी असं बोललं जात होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार असतील, शिवसेनेचा एक आणि काँग्रेसचा एक असेल. फौजिया खान यांचं नाव शरद पवारांसोबत जाहीर देखील झालेलं होतं, मात्र आज फक्त शरद पवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. याचा अर्थ असा की चौथ्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. आणि हा जो वाद आहे तो नेमका कुणामध्ये आहे? शिवसेना यात कुठेच नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चौथ्या जागेवरून हा वाद असल्याचं सध्या दिसतंय. समन्वय समितीत हा निर्णय घेतला जाईल असं समंजस उत्तर शरद पवारांकडून दिले गेलेलं आहे. मात्र काँग्रेस या जागेवरती आग्रही असल्याचं दिसतंय.